आता महत्त्वाची बातमी ती म्हणजे ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षण सुरू झालेला आहे। जय महाराष्ट्रचे प्रतिनिधी घटनास्थळी आहेत, तर विशेष तपास पथक ज्ञानवापी मशिदीत। ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षण सुरू झालेला आहे। जय महाराष्ट्रचे प्रतिनिधी घटनास्थळी आहेत, तर विशेष तपास पथक ज्ञानवापी मशिदीत पोहोचलेला आहे। ज्ञानवापी मशिद आहे की काशी विश्वनाथ मंदिरावरील अतिक्रमण, हे ठरवण्यासाठी आता स्थानिक न्यायालय याचिका न्यायालयात याचिका करण्यात आली असून त्या सुनावणी दरम्यान मशिदीतील बांधकामाचे सर्वेक्षण करण्याचा आदेश नुकताच देण्यात आलाय। या सर्वेक्षणाचे काम भारतीय पुरातत्व विभागाकडून करण्यात येत आहे। पुरातत्व विभागाच्या तपास अधिकाऱ्यांकडून ज्ञानवापी मशिदीतील दक्षिणेकडील भिंतीची तपासणी सर्वप्रथम करण्यात येईल। हिंदू पक्षकारांच्या दाव्यानुसार काशी विश्वनाथाच्या मंदिरावर अतिक्रमण करून ज्ञानवापी मशिदीचे बांधकाम करण्यात आले आहे। या दाव्याची सत्यता पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणात तपासली जाईल। विशेष म्हणजे ही सर्व घटना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी कुणाल भोईटे प्रत्यक्ष घटनास्थळी आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे, जे तिथे उपस्थित आहेत। कुणाल, आत्ताचा तिथला ताजा तपशील, ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षण सुरू झालेला आहे आणि तिथे तुम्ही स्वतः जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचं प्रतिनिधित्व करताय, तर या संदर्भात ताजा तपशील। प्रज्ञा, ज्ञानवापी मशीद जी आहे ती खूप आधीपासूनच वादात सापडलेली आहे, कारण हिंदू पक्षकारांचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी जे आहे ते मंदिर होतं आणि त्याच्यावरती अतिक्रमण करून या ठिकाणी मशीद बांधण्यात आलेली आहे। आणि याचसाठी एक हिंदू पक्षकारांनी न्यायालयामध्ये एक दावा केला होता की ASIची त्या ठिकाणी सर्वेक्षण व्हावं ही मागणी केली होती, आणि न्यायालयाने देखील यांची मागणी उचलून घेत त्या ठिकाणी आता ASIची 30 जणांची टीम दाखल झालेली आहे। जे भिंती आहेत किंवा आजूबाजूचा परिसर आहे तो त्या ठिकाणी सर्वेक्षण करायला सुरुवात केलेली आहे। तर मुस्लिम पक्षकारांचं असं म्हणणं आहे की सर्वेक्षण होता कामा नये, कारण आधीच त्या ठिकाणी अनेक खटले जे आहेत ते चालू आहेत, त्यामुळे 10:30 सर्वोच्च न्यायालय उघडल्यानंतर सर्वोच्च न्यायालय या सर्वेक्षणामध्ये दखल घेत आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तोपर्यंत 3:30 जे ASIची टीम आहे ते आपलं सर्वेक्षण पूर्ण करणार आहे, आणि या सर्वेक्षणामध्ये काय काय पुढे येत आहे किंवा हिंदू पक्षकारांची बाजू सत्यात उतरते का, त्या ठिकाणी आधी मंदिर होतं त्यानंतर त्याच्यावरती मशिदीने ताबा मिळवलाय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र 3:30 या सर्वेक्षणामध्ये सगळ्यात मोठा उलगडा होणार आहे आणि जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी प्रत्येक अपडेट आपण दाखवणार आहोत। प्रज्ञा, तर कुणाल, या सर्वेक्षणावर तुम्ही म्हणाला तसं मुसलमान पक्षकारांचा आक्षेप होता, या सर्वेक्षणात मशिदीचं नुकसान होऊ शकतं असा अशी भावना त्यांनी तिथे व्यक्त केली होती, अशी याचिका त्यांनी दाखल केली होती, तर या संदर्भात ताजा तपशील, कारण तिथे पोलीस बंदोबस्त कसा आहे, सुरक्षा व्यवस्था कशा प्रकारे करण्यात आलेली आहे। प्रज्ञा, ज्याप्रमाणे अयोध्येचं एक प्रकरण होतं ज्याच्यामध्ये अनेक सर्वेक्षणं झाली आणि त्याच्यानंतर तिथे दंगली झाल्या, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील झाली, आणि याचसाठी ज्ञानवापी मशिदीच्या बाहेर देखील मोठ्या प्रमाणात CISF असेल, त्याचप्रमाणे स्थानिक पोलीस यंत्रणा असेल, यांचे मोठे फौज फाटे तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे हिंदू पक्षकारांकडून ज्या ठिकाणी दावा केला जातोय की एक शिवलिंग सापडली गेलेली आहे, तर मुस्लिम पक्षकारांकडून असं सांगण्यात येतं की ती शिवपिंड नाही आहे, तर त्या ठिकाणचा तो फव्वारा आहे, त्यामुळे आता त्याची देखील मागणी करण्यात आलेली आहे, त्या देखील वास्तूची सर्वेक्षणाची मागणी करण्यात आलेली आहे। मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या तो जो सर्वेक्षण आहे ते त्याच्यावरती रोक लावून ठेवण्यात आलेली आहे, त्यामुळे आता हेच देखील सर्वेक्षण होतंय का किंवा 10:30 सर्वोच्च न्यायालय उघडल्यानंतर काय नेमकं सर्वोच्च न्यायालय याच्यामध्ये दखल घेतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, कुणाल, अशीच माहिती तुमच्याकडून अपेक्षित आहे, तात्पुरता तुम्हाला मी धन्यवाद देते। ज्ञानवापी मशिदीत सर्वेक्षण सुरू झालेला आहे। जय महाराष्ट्रचे प्रतिनिधी कुणाल भोईटे घटनास्थळी आहेत, विशेष तपास पथक ज्ञानवापी मशिदीत
पोहोचलेला आहे। ज्ञानवापी मशीद आहे की काशी विश्वनाथ मंदिरावरील अतिक्रमण हे ठरवण्यासाठी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून त्या सुनावणी दरम्यान मशिदीतील बांधकामाचे सर्वेक्षण करण्याचा आदेश नुकताच देण्यात आलाय। तर या सर्वेक्षणाचे काम भारतीय पुरातत्व विभागाकडून करण्यात येत आहे। तर पुरातत्व विभागाच्या तपास अधिकाऱ्यांकडून ज्ञानवापी मशिदीतील दक्षिणेकडील भिंतीची तपासणी सर्वप्रथम करण्यात येईल। तर हिंदू पक्षकारांच्या दाव्यानुसार काशी विश्वनाथाच्या मंदिरावर अतिक्रमण करून ज्ञानवापी मशिदीचे बांधकाम करण्यात आले आहे। या दाव्याची सत्यता पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणात तपासली जाईल।